मला अतिशय आनंद आहे की गोव्यामध्ये जे काही रिझल्ट्स येत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ॲब्सोल्यूट मेजॉरिटीकडे चालली आहे. आमच्या अंदाजाने आत्ता 20 जागा जवळजवळ आमच्या कन्फर्म आहेत आणि अजून 2 जागांवर आम्ही फाईटमध्ये आहोत. खरं म्हणजे याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते गोव्याच्या जनतेला आणि त्यासोबत आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजींना दिलं पाहिजे. हा जो काही विजय मिळाला आहे देशामध्ये मोदीजींनी जो विश्वास निर्माण केला गोव्यामध्ये देखील ज्या प्रकारे डबल इंजिन सरकारने काम केलं मला असं वाटतं की त्यामुळे एक प्रचंड मोठा विजय हा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळतो आहे. आम्हाला जरी या ठिकाणी बहुमत मिळत असलं तरी देखील काही इंडिपेंडेंट्स आमच्या सोबत येणार आहेत त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत आणि त्याचसोबत MGPला देखील आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे अर्थात अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे पण पूर्ण मेजॉरिटी असली तरी MGPला सोबत घेण्याचा आमची मानसिकता आहे. असं आहे की आता आम्हाला पूर्ण मेजॉरिटी आहे. आमच्या पक्षामध्ये अशा प्रकारचा दावा करण्याच्या आधी आमच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची मान्यता आम्हाला घ्यावी लागते. त्यानुसार ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतरच आम्ही दावा करू. पण आता दावा करणं ही एक फॉर्मॅलिटी आहे. सरकार भाजपचं होणार याबद्दल कोणाला शंका ठेवण्याचं कारण नाही. उत्पल पर्रीकर यांचा पराभव झालाय, बाबूश मोन्सेरात हे विजयी झाले. बाबूश मोन्सेरात विजय होणार हे पहिल्या दिवशीपासूनच ठरलेलं होतं. आम्हाला त्याचा पूर्ण विश्वास होता. मी एवढंच सांगेन की या ठिकाणी बाबूश मोन्सेरात निवडून आल्याचा मला प्रचंड आनंद आहे पण त्याचवेळी उत्पल हे पराभूत झाल्याचा आनंद मी करू शकत नाही कारण शेवटी ते आमच्याच परिवारातले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे भविष्यात काय करायचं त्याचा विचार करू. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार राहिले असते एवढंच मी आज म्हणू शकतो. देखिए भारतीय जनता पार्टी को एक प्रचंड यश ये गोवा में मिल रहा है. मुझे इस बात का बहुत संतोष है. अभी तक हमारे जो रिपोर्ट है उसके अनुसार हमारी 20 सीटें पक्की चुनकर आ रही है और 2 सीटों पर हमारी लड़ाई चल रही है. तो शायद हमारे अपने बलबूते पर ही हम पूरी मेजॉरिटी पाएंगे. लेकिन बावजूद इसके हमने ये तय किया है कि 3 इंडिपेंडेंट्स हमारे साथ आने वाले हैं. हम उनको साथ में लेंगे. MG पार्टी से भी हमारी बात हुई है. उनको भी साथ में लेने की हमारी मानसिकता है. अभी उनसे अंतिम बात होनी बाकी है और मुझे ऐसा लगता है कि निश्चित रूप से यहाँ सरकार बनेगी. मैं एक बात कहना चाहता हूँ कि यह सरकार जो बन रही है इसके लिए गोवा के नागरिकों का मैं बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ. लेकिन इस सरकार को बनाने का श्रेय अगर किसी को है तो भारत के हमारे प्रधानमंत्री और BJP के हमारे नेता माननीय नरेंद्र मोदी जी को है. मोदी जी ने देश में जो विश्वास तैयार किया उस विश्वास के कारण गोवा में हमको बहुत अच्छे वोट मिले. लोग कहते थे कि BJP को एंटी इनकम्बेंसी होगी लेकिन पिछले बार से भी ज़्यादा प्रतिशत वोट हमने लिए हैं. तो इसका सीधा मतलब है कि हम केवल कोई डिवीजन पर नहीं आए तो पॉजिटिव वोट पर BJP चुनकर आई है. और मुझे इस बात की भी खुशी है कि हमारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी भी चुनकर आए हैं और मेरा विश्वास है कि अब गोवा में एक अच्छी सरकार हम तैयार करेंगे. असं आहे की मी पहिल्या दिवशीच हे सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही आहे, ती लढाई नोटाशी आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युती होती
या दोघांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटापेक्षा ती कमी आहेत. त्याच्यामुळे मी जे सांगितलं होतं ते सत्य आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली, त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराला 97 मतं मिळाली आहेत, 100 मिळू शकलेलं नाही. संजय राऊत म्हणाले होते भाजप गोव्यात सत्तेत येणार नाही असं लिहून मी देतो असं म्हणाले होते संजय राऊत. मग आता त्यांनाच विचारा की तुम्ही जे लेखी दिलं होतं त्याबद्दल तुम्हाला काय शिक्षा द्यायची. सगळ्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे राज्यामध्ये, पंजाबमध्ये. मला असं वाटतं की काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज आहे आणि विशेषतः परिवारवादी पार्ट्या ज्या आहेत त्यांच्या करता एक मोठा सेटबॅक या निवडणुकीने या ठिकाणी दिलाय. असं आहे की आम्ही निवडणूक प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली लढलो आहे. आता या संदर्भातला अंतिम निर्णय हा मी करत नसतो, ते आमचं सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड करत असतं. बाकी आपल्याला यापूर्वीच सगळं सांगितलेलं आहे. नाही असं आहे की त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 2024 आमची तयारी केलेली आहे, पूर्ण बहुमताने आम्ही निवडून येणार आहोत. दरम्यानच्या काळात सरकार पडलं तर आमचं सरकार बनेल.